नशा जिंदगी को बर्बाद कर देता है। इतना ही नहीं तो कई मामलों में मरने का कारण नशा ही होता है। कुछ ऐसी घटना लकड़गंज पुलिस थाना अंतर्गत आने वाले नेहरू पुतला परिसर में सामने आई है, जहां एमडी का नशा करने वाले युवक ने एमडी विक्रेता की धमकी से डर कर आत्महत्या कर ली। खुदकुशी के लिए प्रवृत्त करने वाला आरोपी पुलिस हिरासत में है और आगे की जाँच पुलिस कर रही है। एमडी विक्रेता की लगातार धमकियों से डरकर एमडी का सेवन करने वाले युवक ने घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। इस मामले में लकड़गंज पुलिस ने पहले आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया था। जांच के दौरान पता चला कि एमडी विक्रेता सोहेल इंद्रिस मिर्जा उम्र 27 साल मानकापुर निवासी लगातार अनुज अजय गुप्ता उम्र 24 को धमकियां दे रहा था और घर पर आकर वसूली करने की बातें कह रहा था। इस मामले में पुलिस ने आत्महत्या के लिए मजबूर करने वाले सोहेल मिर्जा के खिलाफ मामला दर्ज किया है। 2-3 दिवसांपूर्वी अनुज गुप्ता नावाच्या तरुणाने लकड़गंज मध्ये आत्महत्या केली होती। त्या संदर्भाने त्याने एक सुसाईड नोटसुद्धा लिहिली होती आणि त्या संदर्भाने आम्हाला माहिती मिळाली होती। तर सुसाईड नोटमध्ये त्याने एका व्यक्तीचे नाव मेन्शन केले होते की त्यांना त्याच्या वाईट संगतीमुळे तसंच त्यांना पैसे त्याने उधार दिले होते आणि पैसे देण्यासाठी तो व्यक्ती त्याला दबाव करत होता, तर 19 कंटाळून आत्महत्या करत आहे असं त्याने लिहिलं होतं। तर माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या प्रकरणाचा असा खोल तपास केला की तो व्यक्ती कोण आहे, त्याचे मोबाईल डिटेल्स वगैरे काढले आणि जो समोरचा व्यक्ती होता त्याचा शोध लावून मग त्या मुलाच्या पालकांनी त्या समोरच्या व्यक्तीबद्दल तक्रार दिली की त्यांनी माझ्या मुलाला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले। तर त्यानुसार लकडगंज पोलीस स्टेशन यांनी 306 गुन्हा दाखल केला आहे। याच्यामध्ये आता आम्ही अधिकचा तपास करणार आहे की संबंधित जो व्यक्ती आहे, जो आरोपी आहे, तिने नेमका कोणत्या स्वरूपाचा त्रास त्याला दिला आहे आणि त्याच्या काही इतर अवैध मार्गांमध्ये त्याचे काही संबंध आहे का वगैरे ते पण आम्ही तपास करून याचा व्यापक आणि सखोल आम्ही तपास करणार आहोत। बरोबर आहे, त्या तरुणाला एक जे सुसाईड नोटमध्ये ते पण एक कारण त्यांनी लिहिलेलं आहे आणि हा प्रश्न गंभीर आहे आणि यासाठीच आता आपण नागपूर शहर पोलीस दलामध्ये माननीय CPM हितेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच आता तुम्ही पण अटेंड केलं असेल एक ड्रग्ज आणि इतर जे शौक आहेत किंवा जे व्यसन आहेत त्यांच्याविरोधात एक व्यापक आपण मोहीम सुरू केलेली आहे। ज्या नवीन गाड्या आपल्या शहर पोलीस दलाला प्राप्त झाल्या आहेत त्याच्यामध्ये सरांनी त्यांना नॉरकॉप्स असे मोबाईल देऊन रोज संध्याकाळी ते NDPSच्या केसेस करत आहेत। आपल्या झोन 3 सुद्धा मागच्या 1 महिन्यात जवळपास 18 केसेस करण्यात आलेले आहेत जे लोक ड्रग्सचे सेवन करतात किंवा ड्रग्ज विक्री करतात। तर नागरिकांना आमचे हेच आवाहन आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये कोणी ड्रग्सचे सेवन करत असेल किंवा ड्रग्सची विक्री करत असेल तर त्यांनी बिनदिक्कतपणे पोलिसांना कॉन्टॅक्ट करावा आणि त्याची माहिती द्यावी। आमच्या स्तरावर मोठी मोहीम आम्ही ड्रग्जविरुद्ध उघडलेली आहे, तर अशी कोणतीही माहिती आल्यास त्याच्यामध्ये लगेच आमच्याकडून कारवाई केली जाईल। पोलीस के अनुसार हाऊस नंबर 49A श्री तुलसी निवास नेहरू पुतला लकड़गंज निवासी अनुज गुप्ता ने गत 25 जून को रात करीब 1 बजे घर में सीलिंग पंखे से फांसी लगाकर आत्महत्या कर ली। अनुज को उसके भाई सार्थक गुप्ता ने खिड़की से फांसी के फंदे पर लटका देखा तो कमरे का दरवाजा तोड़कर उसे न्यूएरा अस्पताल से ले गया, जहां प्राथमिक जांच के दौरान उसे मृत घोषित कर दिया गया। सूचना मिलने पर पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला भी दर्ज किया था। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज नागपुर। Oh, oh, oh.